शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट सांगणार आहे आपल्याला माहिती आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये असं सांगायचा प्रयत्न केला आहे की आय ओ डी वन पॉईंट एट एवढ्या तीव्र प्रभावाखाली आहे तर जवळपास शंभर टक्क्यावर अलिनो पोहोचलेला आहे असं असताना देखील बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होत आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांवर त्याचा प्रभाव होतो आहे आज आपण बघतो पूर्व भारतामध्ये बहुतांश राज्यांमध्ये अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचं वातावरण आहे आणि हे डीप डिप्रेशन बहुतांशी उत्तरेला सरकताना आपल्याला स्पष्ट दिसतं आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर आपण जर बारेकरी नजर टाकली तर उद्या सतरा तारखेला डीप डिप्रेशनचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे मैदिली या नवीन चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात झाल्याचं लवकरच हवामान खात्याकडून के जाहीर केलं जाईल आपण बघतो डीप डिप्रेशनचं वा चक्रीवादळामध्ये उद्या रूपांतर होतं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपण बघतो सध्या बंगालच्या उपसागरामध्ये डीप डिप्रेशन दाखवण्यात आलं असलं तरी उद्या याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त के केला आहे आपण बघतो की रूटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही पश्चिम बंगाल बांगलादेशच्या दिशेने याचं पुढील मार्ग आहे तुम्हाला माहितीच आहे की मी प्रत्येक गुरुवारी साधारण आठवड्याभरामध्ये काय पावसाची परिस्थिती होती या संदर्भामध्ये अंदाज देत असतो या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार झाल्याचं दाखवलं आहे थोडा पावसाचा प्रभाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होता इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती होती मात्र रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दर मोसमामध्ये म्हणजे खास करून नोव्हेंबरच्या या कालावधीमध्ये पाऊस होत असतो तो झालेला नसल्यामुळे या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती दाखवलेली आहे आपण दर गुरुवारी एक्सटेंडेड फोर रेंज फोरकास्टचा जवळपास पुढचा अठ्ठावीस दिवसाचा अंदाजावर नजर टाकत असतो आपण बघतो की साधारण सोळा तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये थोडे कमीदाब तयार होण्याचा अंदाज आहे त्याच्यानंतर थोडं याच भागांमध्ये म्हणजे तामिळनाडूच्या दरम्यान एखादा कमीदाब तेवीस ते तेवीस नोव्हेंबरपासून तीस नोव्हेंबरपर्यंतसुद्धा थोडं पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये राहण्याची शक्यता आहे परंतु आपण एकूणच जर बघितलं तर सात डिसेंबरपर्यंत केवळ बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण राहणार आहे पण विशेष पाऊस पडणार नाही आपण पूर्ण जर या अठ्ठावीस दिवसामध्ये बघितलं तर चौदा डिसेंबरपर्यंत जरी आपण गेलो तरी देखील केवळ ईशान्य मान्सून सक्रिय राहणार आहे आणि त्याचा दक्षिणी सुद्धा फारसा प्रभाव पडणार नाही म्हणजे यावर्षीचा ईशान्य मान्सून देखील अतिशय कमजोर आहे कारण ज्या चार राज्यांमध्ये अतिवृष्टी होत असते मुबलक पाऊस पडत असतो तो पाऊस कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळमध्ये पडताना दिसत नाही त्यामुळे तशी या ठिकाणीसुद्धा दुष्काळी परिस्थिती आहे विशेष म्हणजे या अठ्ठावीस दिवसामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होताना दिसत नाही आता आपण बाकी मॉडेल काय सांगतायत तेही बघणार आहोत आपल्या हवामानाच्या हो माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा हो अनुभव आणि बदलत्या हवामानामध्ये हो कसे बदल होतात हे सांगण्याचा दररोज प्रयत्न करतो आपण बघतो की संपूर्णपणे अठरा तारखेला हे वातावरण बंगालच्या उपसागरातून पूर्व भारताकडे सरकणार आहे एकोणीस तारखेला वातावरणात बदल होईल आणि बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नवीन सिस्टम सक्रिय होण्याची शक्यता आहे हळूहळू ही नवीन सिस्टम वीस तारखेला पुन्हा एकदा किनारपट्टी भागाकडे सरकताना दाखवली आहे एकवीस तारखेलाही किनारपट्टी भागातच त्याचा प्रभाव दाखवला आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगायचा सा प्रयत्न केला आहे की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पावसाळं तर तयार होईल परंतु मॉडेलमध्ये सारखे बदल होतात तेवीस किंवा चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळं तर तयार होईल असा आपण या मॉडेलचा सकाळी अंदाज बघितलेला होता ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार मात्र आता मात्र तो अंदाज तसा दाखवला जात नाही हवामानाचे अनेक मॉडेल आहेत आणि प्रत्येक मॉडेल हा वेगळ्या प्रकारचा अंदाज दाखवत असतो आपल्या अनुभवानुसार आपण त्याचा अंदाज बांधत असतो केरळच्या दरम्यान एक कमी दाबाची शक्यता दा सव्वीस तारखेला आहे त्यामुळे एकूणच कसं वातावरण बनतं आहे आपण त्यावर लक्ष ठेवणार आहोत जे एफ एसच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण एक अंदाज घेऊन आपण साधारण जर पावसाचं वातावरण तयार होणार नसेल जर पावसाचं वातावरण तयार होणार नसेल तर थंडीचं प्रमाण वाढतं हे काही वैशिष्ट्ये आहेत आपण बघतो मध्य भारतावर आणि उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे विदर्भाच्या उत्तरेकडील भाग आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं थंडीचं प्रमाण आहे हे थंडीचं प्रमाण साधारण एकोणीस तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे वी वीस तारखेलाही थंडी कमी राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाखवली आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत किंवा पंचवीस तारखेला देखील किंवा सव्वीस तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये फारशी थंडी राहणार नाही जवळपास नोव्हेंबर महिना हा फारसा थंडीचा जाणवणार नाही नवीन चक्रीवादळाची परिस्थिती बंगाल चोपसागराच्या उत्तर टोकाला होण्याची शक्यता आहे तसा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे भुवनेश्वरच्या दरम्यान या वादळाची तीव्रता वाढते आहे डीप डिप्रेशनमधून याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून मैदिली हे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे आपण बघतो एकापाठी एक कमीदाब तयार होण्याचे अंदाज आपण व्यक्त करतो आणि यामध्ये साधारण सातत्याने बदल होतो आहे आपण बघतो सतरा तारखेला उद्या याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन लगेचच अठरा तारखेला त्याचं अस्तित्व संपणार आहे हे वादळ संपल्यानंतर पुन्हा एक चक्राकार स्थिती किंवा कमीदाब बंगालच्या उपसाग्रात तयार होणं अपेक्षित आहे सातत्याने ही सिस्टम तयार होईल कधी नाही होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त होतो आहे आणि ही सिस्टम जर पॉवरफुल तयार झाली तर नक्की महाराष्ट्रामध्ये पावसाळं तयार होईल असा आपला अंदाज आहे परंतु मॉडेलमध्ये सातत्याने बदल आपल्याला दाखवला जातो आहे साधारणपणे आपण बघतो की चोवीस पंचवीस तारखेला वेगवान ईशान्य मान्सूनचे वारे सक्रिय होतील दक्षिण भारतावर आणि त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण या भागामध्ये वाढण्याची शक्यता राहील बंगालच्या उपसागरातील डिप डिप्रेशन चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज थोडा तयार होतो आहे त्यामुळे एकूणच ही परिस्थिती आपण समोर बघतो या डिप्रेशनचा किंवा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही हे आपण यापूर्वीच जाहीर केलेलं आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये ईशान्य मान्सून वारे वाह वाहू लागणार आहेत आणि त्याचा महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण त्यामुळे निर्माण होणार आहे चोवीस तारखेच्या दरम्यान थोडक्यात अंदाज सांगायचं झालं तर हे चक्रीवादळ जे बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे ते निघून गेल्यानंतर फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज लगेचच नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय बळीराजा